चर्चा झाल्या याचा अर्थ निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे जो निर्णय अंतिम आहे तोच खरा. लोकांनी एक वर्षांची निवड केली आणि असं असताना असं काहीतरी हे एखादी योग्य केली नसेल तर हा दोष त्यांच्यावरच येईल. पण मी हा दोष किंवा काय करू इच्छित नाही. भाजपसोबत चार पाच वेळेस बैठका झाल्या 2014, 2017, 2019 ला विचार झाला. मग प्रत्येक वेळेस मागे जात होती आणि आम्हाला प्रचंड त्याचा त्रास होत होता म्हणून आम्ही गेलो. निर्णय झाला का चर्चा राजकारणात सगळी होती. अनेक गोष्टीचे होते. कधी डाव्या पक्षाच्या कधी काही लोकांनी भाजपचा प्रस्ताव दिला त्याची चर्चा. डायलॉग हा पक्षामध्ये चालू झाला आणि डायलॉग म्हणून शेवटी सामूहिक मत हे महत्वाचं असतं आणि सामूहिक मत निर्णय हा जो घेतलेला तो राबवायचा असतो. अनेक वेळेला अनेक बाबतीत चर्चा पक्षात झाल्या चर्चा झाल्या याचा अर्थ निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे जो निर्णय अंतिम आहे तोच खरा. वांद्र्याच्या सभेमध्ये शरद पवारांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी मागणी छगन भुजबळांनी केली होती. आज तुम्ही एवढ्या जातात सभेतून आशीर्वाद कसा मिळणार? प्रश्न असा की मी काही टीका चौकाने हे करण्यासाठी आलो नाही. मी इथून का आलो इथं मगाशी सुरुवातीला सांगितलं. नाशिकची पार्श्वभूमी आमच्या सगळ्यांच्या अंतकरणात जी व्यक्ती देशाची सेवा केली अशा व्यक्तीला इथून जनतेने विनिवेश निवडून दिलं हा नाशिककरांचा मोठेपणा. आणि एवढा जसं मी मगाशी काही लोक सांगितले की ते माझे सहकारी होते. स्वातंत्र्याच्या चळवळीत सुद्धा एवढ्याचं योगदान होतं. मी त्या वकिलांचं नाव विसरलो. एक कुटुंब तिथं स्वातंत्र्याच्या चळवळीत महत्वाचं काम करणारं होतं आणि त्यामुळं ही सगळी निवड केली. दुसरं काही कारण कार्यकारिणीच्या बैठकीला काल प्रफुल्ल पटेल बाकीच्या जी पत्रकार परिषद होती त्या वारंवार ते म्हणतात की अनधिकृत त्याला कोणत्याही अधिकृतचा जोर नाही कारण त्या नंबर्स त्यांच्याकडे. तुम्ही काल बघितलं नंबर 10 असो नसतो 2 असो माझ्या म्हणजे नंबर हा फायनल महत्वाचा नाही. प्रश्न असा आहे की ते असं म्हणतात त्यांचं जे विधान मी बघितलं की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच वेगाची शैली आहे. तुम्हाला वाटतं त्या पक्षाच्या संदर्भातच त्यांनी सांगितलं की हा पक्ष वेगाजीशीर आहे. असं वेगाजीशीर असेल तर या पक्षाच्या वतीने तुम्ही 10 वर्ष फाडले होता. तुम्ही मंत्री होता. त्याच्यानंतर तुम्ही जो काही निर्णय जाहीर केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष किंवा सचिव असं म्हणून केला. तशी तुमची सही आहे. त्यांनी ज्या सगळ्या नियुक्त्या केल्या त्याला त्यांच्या सही नाही का होती का तुमच्या ज्या सगळ्या नियुक्त्या झालेल्या आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिनियर पदाधिकारी त्यांच्या साह्याने झालेले आणि त्यामुळे हा पक्ष सत्यावर नाही घटनेप्रमाणे नाही पक्षच नाही. जे अधिवेशन झालं ते अधिवेशनच बेकायदेशीर आहे. त्यामुळे माझी निवड बेकायदेशीर आहे. माझ्या अध्यक्ष काय तुमच्या पॉवर्स काय नाही पॉवर्स नको. माझी निवड जी झाली त्यासंबंधीची एक वचन झाली चालकोसोरामध्ये आणि तो प्रस्ताव मांडला कोणी प्रफुल्ल पटेल यांनी. लोकांनी एक वर्षांची तर निवड केली आणि असं असताना असं काहीतरी हे वेकाजी सगळ्याची वेकाजी याला काय अर्थ नाही. त्या बोलण्यात व्यक्तींची तथ्य नाही. अनेक राज्यांमध्ये तुमचे जिल्हाध्यक्ष आहेत किंवा तिकडचे कार्यकर्ते त्यांची नेमणूकच झाली नाही किंवा ते पक्षही सोडून गेले तरी वेबसाईटवर सगळ्याच गोष्टी तशा पण ही जी कार्यपद्धती त्यामध्ये दोन ठिकाणी तशी स्थिती आहे ही गोष्ट खरी आहे. पण थोडं काळ जी आमची मिटिंग झाली आता 11 माझ्या लक्षात नाही
जवळपास 19 का 20 राज्याचे अध्यक्ष उपस्थित होते आणि कार्यकारिणी जे आमचे 23 राज्याचे आणि कार्यकारिणीचे जे सभासद आहेत ते 4 जर सोडले तर सगळे हजर होते आणि त्यामुळं असं म्हणण्यात काही अर्थ नाही. जे सांगतात तशी स्थिती असेल किंवा हे सगळं रेकॉर्ड वगैरे त्याचं काम त्यांच्याकडेच होतं. त्याची नोंद ही जर त्यांनी योग्य केली नसेल तर हा दोष त्यांच्यावरच येईल. पण मी हा दोष किंवा काय काढू इच्छित नाही कारण मला हा प्रश्न वाजायचा नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर ज्या ज्या वेळेला पक्ष अडचणीत आला ज्या ज्या वेळेला मोदींची भाजपची लाट होती त्यावेळेला नाशिक जिल्ह्यानं राष्ट्रवादीला साथ दिलेली आहे. त्यावेळेला देखील 5 आमदार आपल्या बरोबर होते. आता आपल्याला असं वाटतंय की नाशिकमधून पुन्हा एकदा आपल्या बरोबर आमदार लोक देतील अशी आपल्याला अपेक्षा आणि आशा आहे. नाशिक जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते नेहमी आम्हा लोकांच्या विचाराला पाठिंबा देतात. आणि त्याचं एक आणखीन एक कारण आहे की नाशिकमध्ये असे काही सार्वजनिक जीवनात काम करणारे प्रमुख नेते आहेत की ते सत्तेच्या प्रकरणात कधी फरकही नाहीत. ते अखंडपणानं विचारधारा आहे त्याच्याशी पुरस्कार त्याच्याशी समजत. आणि त्याचं एकच उदाहरण जर बघायचं असेल तर माझ्या दादा हाताला बसते त्यांची जर नाशिककरांना ओळख असेल. अनेकदा तुम्ही विधानसभेला उभा राहा विधान परिषदेला उभा राहा हा आग्रह केला तरी कुणाचं दुसऱ्याचं नाव सुचवायचं दुसऱ्यांना मोठं करायचं या प्रकारचं दातृत्व दाखवणारे अनेक सरकारी या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळं साहजिकच कसलंही संकट आलं पक्षावर राजकीय दृष्ट्या तर नाशिकमध्ये जाऊन आपण काम करावं. त्यावेळेला मजबूतीनं उभं राहणारे श्रीरामशेठ सारखे अनेक सरकारी या ठिकाणी आहेत याचा मला सवाल.